नमस्कार मंडळी, एसडब्ल्यू मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि माझं नाव आहे आरती। जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज 65वा दिवस आहे भारत जोडो यात्रेचा आणि महाराष्ट्रामध्ये ही यात्रा नांदेडमधून देगलूर पासून सुरू झालेली आहे आणि तिकडनं आज इकडे जवळजवळ 5व्या दिवसात ही नांदेड पासून हिंगोली मध्ये पदार्पण केले आहे कळमनुरी इथे आणि तिकडनं ही पदयात्रा जी आहे ती चालत चालत पुढे चाललेली आहे। आज आपण इथे बघू शकतात माझ्या मागे राहुल गांधी, राहुल गांधींसोबत आज खास बाब म्हणजे शिवसेनेचे नेते, युवा नेते आदित्यजी ठाकरे हे सुद्धा त्यांच्यासोबत चालत आहेत। त्यांच्यासोबतच शिवसेनेची टीम जी आहे, सचिन अहिर असतील, माजी आमदार अशोक वाडकर असतील, तेही त्यांच्यासोबत चालत आहेत। इथे सिक्युरिटी जी आहे ती बंदोबस्त आहे सिक्युरिटीचा आणि अक्षरशः सिक्युरिटी रिंग, त्याच्या आतमध्ये कोणाला जायला तशी परमिशन तर नाहीये, पण त्या रिंगच्या बाहेरून आपण जी काही व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवता येऊ शकतात ती व्हिज्युअल्स आपण दाखवतो। आपल्याला माहितीये कालच महाविकास आघाडीचा दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी यांचे जे काही खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, ह्या तिन्ही जणांनी या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आणि राहुल गांधी यांच्यासोबत ते चालत होते। आज इकडे बघत आहोत तुम्ही शिवसेनेचे नेते आणि त्यांच्यासोबत सचिन अहिर आणि माजी आमदार अशोक वानखेडे, त्यासोबत शिवसेनेचे असंख्य समर्थक जे आहेत तेही इथे भारत जोडो यात्रेमध्ये या यात्रेला समर्थन दर्शवण्यासाठी आलेले आहेत। आम्ही तुम्हाला अजून अशा काही अपडेट देतच राहू। अजून एक मुद्दा सांगायचं म्हणजे या पूर्ण बाबतीत, तर ही जी भारत जोडो यात्रा आहे 3,570 किलोमीटरची यात्रा आहे, त्यापैकी 1,500 किलोमीटरचा टप्पा म्हणजे जवळजवळ अर्धा टप्पा जो आहे तो या यात्रेने पूर्ण केला आहे आणि अर्धा टप्पा पूर्ण करून ही जी यात्रा महाराष्ट्रामधून जिल्हा जो आहे तो ह्या यात्रेमधून कलर केला आहे। आता अजून एका जिल्ह्यामध्ये ही जी यात्रा आहे ती पोहोचली आहे। अशा प्रकारे जवळजवळ 5 जिल्ह्यांमधून हा जो महाराष्ट्राचा दौरा आहे भारत जोडो यात्रेचा तो जाणार आहे आणि त्याचसोबत जवळजवळ 15 ते 16 मतदारसंघामधून ही जी यात्रा आहे ती सुद्धा जाणार आहे। आम्ही जवळजवळ खूप फास्ट पेसने चालत आहोत, त्यामुळे बोलतानाही आम्हाला धाप लागत आहे, पण तुम्ही पाहू शकता की कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे इकडे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे। आज जेव्हा नांदेडमधून हिंगोलीमध्ये जेव्हा या यात्रेने पदार्पण केलं त्यावेळेला आम्ही बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात इथे स्वागताची जय्यत तयारी केली गेली होती। एक मोठा भारत जोडो यात्रा प्रवेशद्वार इथे बांधण्यात आलं होतं, मोठे मोठे हत्ती इथे होते, जे हत्ती राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आणण्यात आले होते आणि त्याचसोबत जर तुम्ही बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे जे ग्रुप्स होते ते सुद्धा इथे बोलवण्यात आले होते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी। तर अशा प्रकारे राहुल गांधी यांचं इथे स्वागत होत आहे आणि ही जी यात्रा आहे ती सध्या हिंगोली या जिल्ह्यातून जात आहे, पण लातूर या जिल्ह्यातून ही यात्रा जात नसल्यामुळे लातूरचे जे काँग्रेसचे लीडर्स आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक जे आहेत, काँग्रेसचे समर्थक जे आहेत ते या रॅलीसाठी हिंगोली जिल्ह्यातच येत आहेत। राजीव सातव, दिवंगत राजीव सातव यांचेही मोठे मोठे पोस्टर्स आज इथे हिंगोलीमध्ये लावण्यात आले होते, त्यांना श्रद्धांजली पण देण्यात आली होती। अशा प्रकारे भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग जो आहे तो बघायला मिळालेला आहे। तर भारत जोडो यात्रेमधून असे जे काही न्यूज असतील किंवा अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू, तोपर्यंत पाहत राहा एसडब्ल्यू मराठी। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।